तर हवंय त्यांना म्हणजे ती परत येऊ नये म्हणून तर तिच्यावर गोळ्या झाडल्या. नशीब बघ, त्यातूनही ती वाचली. त्यांना छू केलंच ना की लगेच पळतोस. ए मग आपल्या दोघात फरक तो काय? त्याचा बाप याचा जन्म झाल्यावर जगाला तोंड दाखवायला लाज वाटते म्हणून पळून गेला होता. बाबा, वनिताला गोळी लागली खरी, पण ती कुणी मारली याचा तपास अजूनही चालू आहे. आणि अभिदादा तर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालाय. त्याचं तर म्हणणं असं आहे, म्हणण्याला काही अर्थ नाही. आमचा शेठ तुला त्या म्हाताऱ्यापेक्षा पण डबल देईल. हॅलो आदित्य, तेजस्विनी बोलतीये. हो नाही, पोलीस स्टेशनला जाऊन येणारच ना. मी तेच आठवण करायला फोन केलाय. नाही तर घरी येऊन मला सांगशील आठवण का नाही केलीस? मी जाणार होतो ना. मी आज कुठल्याही परिस्थितीत पोलीस स्टेशनला जा आणि इन्स्पेक्टर पाटलांना भेट. त्यांना म्हणावं मी आहेत ना सगळ्या गोष्टी लक्षात. मग प्लीज आज जा तिथे आणि तिथून डायरेक्टली घरीच ये. उशीर करू नको. हॅलो, मी आज दिवसभरात पहिला फोन केलाय. आडाओरडा करू नको. बाय. काय म्हणतात युवराज? युवराज काय मस्त मज्जेत आहेत. बाबांची वाट बघून बघून झोपले. आता बाबा आल्यानंतर बाळाला उठवतील, त्याच्याशी खेळतील आणि मी ऑफिस मधनं आलोय खूप दमले म्हणून जाईल स्वतः झोपून. कधी येणार आहे तो? जरा यायला उशीर होईल. मी आताच म्हटलंय पोलीस स्टेशनला जाऊन ये म्हणून. इन्स्पेक्टर पाटलांना एकदा भेटायला पाहिजे ना. अभिजित भाऊजींना सोडवण्याच्या दृष्टीने नाही. अभिदादा लवकर सुटेल असं वाटत नाही. म्हणजे पाटलांना माहिती आहे तो निर्दोष आहे, त्याने गोळी झाडली नाहीये. आणि हे माहित असून सुद्धा का नाही सोडणार? कारण तो सुटावा असं संग्रामला वाटत नाही म्हणून. अमिषा, यात संग्रामचा काय संबंध आहे? वहिनी, तू हे विचारतेस याच आश्चर्य वाटतंय मला.
अगं तुला माहिती आहे ना, जिथे जिथे जहागीरदार तिथे तिथे काळी सावली असलीच पाहिजे त्या संग्रामची. वनिता वहिनी इथून निघून कुठे गेली? संग्रामकडेच ना. तिचं शेवटी काय झालं हेही माहिती आहे आपल्याला. अमिषा, वनिता वहिनी संग्रामकडे का गेली? तिला मुळात हे घर सोडण्याची इच्छा का झाली? अभिजित भाऊजी आणि तिच्यामध्ये भांडण झालं नसतं तर ही वेळ? या घरात आता जे काही घडतं ना त्याला फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती म्हणजे तेजस्विनी जहागीरदार. वनिता बहिणी पण नाही ते आरोप केलेत ग. तू वांजोटी आहेस, तुझ्यासारख्या बाईची सावली माझ्या भावावर मला पडायला नकोय, असले खालच्या पातळीचे आरोप मी तिच्यावर केलेत. वनिता बहिणी दुसरं काय करणार होती? बहिणी तू नको ना स्वतःला एवढा त्रास करून घेऊस. मला माहिती आहे घडायला नको होतं. अगं पण तूच नाहीस, अभि दादाही तिला वाईट साईड बोललाय. प्राणी जे झालं ते झालं, आता त्याच चुका उगाळत बसायच्या नाहीत. बहिणी वनिता वाचली आहे, अभि दादाही सुटेल आणि त्या संग्रामचं काय करायचं ना ते मी बघून घेईन. बाबा तुम्ही आता दिवसभर असे गप्प बसून राहणार आहात का? बोला ना. काय हो बाबा, तुम्हीच म्हणायचात ना मनात कुढत राहू नका, मन मोकळं करा म्हणून. मन मोकळं केलं तर त्याचा परिणाम काय झाला? सून हॉस्पिटल मध्ये आणि मुलगा तुरुंगात. आता तुम्ही याच विषयावर बोलणार असाल ना तर बोलूच नका तुम्ही. त्यापेक्षा मौनी बाबांच्या हातात जपाची माळ द्या, तेवढंच पुण्य घडेल. तुम्ही बाहेर गेलात तर फार बरं होईल. जाणार होतो पण आता नाही जाणार, थोड्या वेळाने जाईल. काय आता गेलो तर काम नाही होणार, अपशकून झालंय ना. किरडे फुंकायला कशाला हवाय शकून अपशकून? अरे वा वा वा, मौनी बाबांनी मौनरत सोडलंय वाटत. चला चांगले, म्हणजे आता घरातल्या सगळ्यांची बोलती बंद होईल. नाही ते एक वेळ चालेल. तुम्ही मौनरत धरलत ना की घरातले नको ते उपद्रव करून ठेवतात. म्हणजे बघा ना, ह्या म्हातारा बाया तुम्हाला पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करताय, हॉस्पिटलच्या वाऱ्या करताय, पोराला सोडवण्यासाठी कोणा कोणाचे पाय धरताय. तुझ्यासाठी सुद्धा पोलिसांचे पाय धरले, तुला आपल्या घरात आणला, इथेही फुकटच खातोयस. त्यात काय, जेलमध्ये फुकटचं जेवण मिळायचं, इथेही फुकटचं जेवण मिळतंय. तिकडे जेलर शिव्या द्यायचा, इथे तुम्ही शिव्या देता. तिकडे तो काम केलं तर भत्ता द्यायचा, पण इथे इथे काम न करता देखील भत्ता म्हणून तुम्ही तुमची मुलगी दिली आहे. वा, तोंड बंद करा तुमचं, एक शब्दही बोलू नका. केवळ अरुताईसाठी इतके दिवस सहन करतोय आम्ही तुम्हाला. बाबा तुम्ही अरुताईला आणि यांना अंधेरीच्या फ्लॅटला शिफ्ट करा आता. अखेरचा तुला दंडवत सोडून जातो गावरे.
करत सुरू तुझी काव काव. पायात घोटाळतंय म्हणजे पैसे हवे असणार. तुला कोणी फोडला? त्या पाटलानं आणि त्या म्हाताऱ्याच्या पोरानं. ए पुन्हा त्याला म्हातारा बितारा म्हणायचं नाही, जीभ आसडून देईन. त्याच्या बंगल्यावर वॉचमन म्हणून काम करायची पण लायकी नाहीये तुझी, फार मोठा माणूस आहे तो. मी म्हातारा म्हणतो त्याला, शिव्या घालतो ते निराळ्या कारणांसाठी. काय केलं त्याच्या पोरानं? त्या वनिता मॅडमचा गेम करायचा ट्राय केला होता त्यांनी. ते हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये. त्यामुळे त्या पाटलांनी अभिजितला उचललाय. उचलला नाही, तो आपण सरेंडर झालाय. तुम्हाला टेपा लावू नको. तुला का फोडला त्यानं? शेठचा माणूस आहे ना, जागीरदार घराण्याचं लपडं म्हटलं की माझा संबंध येतोच. खिशात घोडा असतो ना 24 तास, त्याला काही केपा ओढवतोस काय? काल आंबून बघत होता सबीनं झाडलेली गोळी बरोबर वनिताला लागते का नाही. तोच तर राडा आहे ना, त्यामुळे सर तो पाटील हात धुवून माझ्या मागे लागलाय. पण शेठ आता तुम्हीच काहीतरी यातून मार्ग काढा. अर्धवट काम करून यायचं नाही माझ्याकडे, गेम पूर्ण वाजवायचा. केस दाबण्यासाठी पैसे जातात, हाफ मर्डरसाठी फुल मर्डरचे पैसे खातात ते लोक. मग शेठ आता काय करायचं? आता काय नाही, तू आणि तुझा चिरगुट आहे ना, सरळ आज जाऊन बसायचं, भानगड नको. नाही तर निघायचं इथं कुठेतरी, सटकायचं बाहेर. काही अर्जंट लागलं तरच मला फोन करायचा. पण शेठ बाहेर राहायचं म्हणजे पैसे लागणार. भूका तुमच्या फार नाही रे. 24 तास बघावं तेव्हा डोळे तारवटलेले तुमचे, गांजा अफूत चरस. कमी करा जरा सगळं, आणि एका दिवशी गोत्यात याल. तुमचाच गेम वाजवेल कोणतरी नाही तर. पैसे पैसे. ठीक आहे, आज लवकर आलास? आज बाहेर गेलोच नाही. का? का बोका अडवाला? सुहास, अगं आपल्या मौनी बाबांनी आता मौन व्रत सोडले, माईशी कसले खचा खचा भांडले माहितीये.
मी पण गेलो, दोन तीन चिमटे काढले, म्हातारा जाम पिसाटला, जाम मजा आली, आय एन्जॉय. गुपचूप निघून जायचंस ना? अरे त्यांच्या या उतार वयात तू असा त्यांना छळणारस का? त्यांना मौनव्रत सोडायला कोणी सांगितलं होतं? ते गप्प बसले असते तर मी निमुटपणे गेलो असतो. त्यांना कळायला नको का या वयात आपण आता गप्प बसायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे? पण नाही, कसले भांडत. त्यांचा मोठा मुलगा तुरुंगात आहे तरी त्यांनी गप्प बसायचं का? अजब न्याय आहे तुझा. त्यांच्या सुनेला गोळी लागली, ती हॉस्पिटलमध्ये आहे, तरीही त्यांनी काही करायचं नाही असं वाटतं का तुला? भविष्यात असं काही घडायला नको म्हणून त्यांनी प्रयत्न करायला नको का? पण नाही, मुलाला तुरुंगातून बाहेर काढायला हवं त्यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको? पण नाही. सुनेवर गोळी आपल्या मुलाने नाही चालवली, दुसऱ्या कोणीतरी चालवली. ती कुणी चालवली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या मागे लागायला पाहिजे की नको? पण नाही, ते काहीच प्रयत्न करत नाहीयेत असं का वाटतंय तुला? अगं पण त्या प्रयत्नांना फळ नको का यायला? श्रीमंत बाबासाहेब जागीरदारांचा मुलगा तुरुंगात, शी. असली श्रीमंती काही चाटायची आहे का? तू जेव्हा तुरुंगात होतास तेव्हा त्यांनीच तुला तुरुंगातून बाहेर काढलंय. हे जे असं तोंड वर करून बोलतोयस ना ते त्यांच्याचमुळे. आणि आता त्यांनाच तू असं वाटेल तसं बोलतोयस? ए उपकार नाही केले त्यांनी मला तुरुंगातून बाहेर काढून. मुलीच्या संसार सुखासाठी त्यांनी मला बाहेर काढलं. आणि एक विचार कर की माझ्यासारखा देखणा रुबाबदार राजबिंडा आणि हुशार जावई त्यांना शोधूनही सापडला नसता. उमेदीची वर्ष गेली पोलिसांचा मार खाण्यात. गुन्हा काय होता माझा? तर तुझ्यावर प्रेम केलं. अरे तो इतिहास खरा जरी असला तरी तो खूप जुना झालाय आता. आणि तो भूतकाळ आहे, आता वर्तमान काळात तू काही नको का करायला? अरे तू जर काही कामधंदा केलास, चार पैसे कमावलेस, तर तुलाही कोणी काही नाही बोलणार. मला कुणी काहीही बोलल्याने काहीही फरक पडत नाही. श्रीमंत बाबासाहेब जागीरदारांनी एवढे पैसे कमवून ठेवलेत ते कोणासाठी आहेत? बर वर्तमान काळात जे काही चाललंय ते बदलण्याची माझी अजिबात इच्छा नाही. दोन वेळ खातो पितो मस्त पैकी मजा करतो, कंटाळा आला का म्हाताऱ्याला चिमटा काढतो, म्हातारा पिसाडला की मी एन्जॉय करतो. जा तू झोप जा, माझा आजचा कोटा पूर्ण झालेला आहे. गुड नाईट. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी म्हाताऱ्याला चिमटे तेव्हा मिळते भाकर. कारण त्या पत्रकारालाच माहिती असतं सत्य काय आणि अर्ध सत्य काय. मग अभिषा बातमीतलं अर्ध सत्य लोकांसमोर कधी बाहेर येणार आहे तेही सांगा मला. पण वनिता ती बिचारी चांगली हो फसली. ते सगळ्यांच्या वतीने तुझी माफी मागण्यासाठी. आमच्या मिसेस जागीरदार आहेत, त्यांना चालायची सवय नाही. दुसऱ्याशी बोलल्याने दुःख हलकं होतं आणि मन मोकळं करायला कुणाचीच गरज नाही. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती.
क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराचा धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता.